नमस्कार, मी नीलम नीलम्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये डाळवड्याची रेसिपी पाहणार आहोत. हा डाळवडा वरून एकदम कुरकुरीत खुसखुशीत तसंच आतून एकदम सॉफ्ट व पोकळ होतो. आपण बाहेर गेल्यानंतर हा डाळवडा आवर्जून खातो, पण घरी करायचे असले की ही रेसिपी आपल्याला एकदम चिवट वाटते. पण आज आपण ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार व ते किती प्रमाणात घ्यावेत हे आपण पाहणार आहोत. एकदम भाजासारखा कुरकुरीत व सॉफ्ट डाळवडा घरी कसा करायचा ते आज आपण पाहूयात. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी चण्याची डाळ 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली होती. इथे मी घरातील रेग्युलर वाटी असते त्या वाटीच्या साहाय्याने 2 वाटी चणा डाळ भिजत घातली होती. चणा डाळ आपण नकाने तोडून बघितली तर ती तुटली जाते, इतपत आपली चणा डाळ भिजलेली पाहिजे. आता ही चणा डाळ आपण नितळून घेणार आहोत. यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. एका चाळणीवरती मी चणा डाळ काढून घेतली. ही चणा डाळ अशीच 10 ते 15 मिनटं ठेवायची, म्हणजे यातील सगळं पाणी नितळून जातं. सर्व पाणी नितळून झाल्यानंतर यातले 5-6 चमचे चणा डाळ बाजूला काढून बाकीची सगळी डाळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. गरज वाटली तर 1 ते 1.5 चमचे पाणी घालून ही डाळ बारीक करून घ्यायची. सर्व डाळ इथे मी बारीक करून घेतली, तशीच अख्खी चणा डाळ यात घालून घेतली. आता आपण बाकीचे साहित्य यात घालून घेऊयात. इथे मी मीडियम साईजचे 2 बारीक कांदे बारीक चिरून घेतले, ते घातले आहेत. तसेच 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं आपण बारीक चिरून यात घालत आहोत. हिरवी कोथिंबीर आपण मस्त की बारीक चिरून यात घातली. इथे कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरा. मी इथे हे सर्व मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते. यामध्ये आता आपण काही मसाले घालून घ्यावे. इथे 1 चमचा जिरे घालून घेतलं, 1/2 चमचा हळद, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली, 1 चमचा धने जिरे पूड, 1/2 चमचा गरम मसाला घालून घेतला आहे. तसेच 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून घेतले आहे. तुम्ही यामध्ये आले लसूण पेस्ट ही आवर्जून घाला, त्यामुळे चव छान येते. यात एक सिक्रेट पदार्थ म्हणजे आपले वडे कुरकुरीत होण्यासाठी यात आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. 1 वाटीला 1 चमचा याप्रमाणे मी 2 वाटी चणा डाळ घेतले होते, त्यामुळे 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे. हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व पदार्थ एकजीव करून घेऊयात. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करतो आहे तोपर्यंत आपण गॅसवरती तेल तापायला ठेवलं आहे. ह्या सर्व मिश्रणाचा एक असा गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही मिक्सरला चणा डाळ फिरवताना पाणी जास्त वापरले तर तेलामध्ये सोडताना हे वडे सुटतात, त्यामुळेच आपण सुरुवातीला कमी पाण्याचा वापर केला आहे. आणि त्या आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे आपल्या वडे तेलात सोडल्यानंतरसुद्धा सुटत नाहीत. तुम्हीसुद्धा तांदळाचं पीठ जरूर वापरा. आता हे वडे आपण आलटून पलटून छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास एक नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. तसेच आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा. आता हे सर्व वडे आपले तळून झालेत. झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे काढून घेऊयात. आता अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊयात. सुरुवातीला माझ्याकडून हे 4 वडे जर अशी जाड तयार झाले होते, इथून पुढे बाकीचे वडे मी पातळ तयार करून घेतले आहेत. या सर्व एकूण मिश्रणामध्ये आपले 25 वडे तयार होतात. हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर सर्व करू शकतात, पण मी हे डाळवडे सांबर आणि खोबऱ्याची चटणी बरोबर सर्व करणार आहे. सांबरची रेसिपी आपल्या चॅनलवरती 7 वाजता अपलोड होईल शॉर्ट व्हिडिओमध्ये. ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. इथे सर्व वडे माझे तयार झालेत. पहा किती कुरकुरीत वडे तयार झालेत. प्रत्येक वडा हा कुरकुरीत तयार झालेला आहे. आता आपण एक वडा यातील फोडून बघूयात. बघा
किती छान असा वरून कुरकुरीत तर आतून एकदम सॉफ्ट आणि पोकळ तयार झालेला आहे. यामध्ये आपण जी अख्खी चणा डाळ टाकतो त्यामुळे या वड्याला छान चव येते. दाताखाली खाताना ती छान लागते. चला तर आत्ता आपण प्लेटिंग करून घेऊयात. इथे मी सांबार आणि खोबऱ्याची चटणी केली. तुम्हालासुद्धा असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.